सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही, परंतु आम्हाला सरकार पाडण्याची गरज नाही। त्यांचं रोज सकाळ दुपार संध्याकाळ काय चाललंय आपण बघताय, एकमेकांवर कशा प्रकारे टीका टिप्पण्या कुरघोडी होते आणि अनैसर्गिकरित्या त्या ठिकाणी हे सरकार बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची अनैसर्गिक सरकार आळकार तग धरत नाहीत आणि त्याची सुरुवात आपण वेगवेगळ्या विषयातून आपण बघतोय की आता लोक कोरोनाने त्या ठिकाणी मरणार, त्याचबरोबर उपासमारीनं मरतील की काय अशा प्रकारची परिस्थिती। जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी उपासमारीनं त्या ठिकाणी मरतील, कारण आज बघाल की उपनगरीय रेल्वे कर्जत कसारा वसई विरार पासून जायचं तर 7-800 रुपये टॅक्सीला लागतं। सर्वसामान्य माणूस कुठून आणणार? बसची वाट बघायची तर 3-4 तास, कामावर गेलो नाही तर घर चालणार नाही। या गोष्टीचा सरकारने विचार करायला पाहिजे आणि ज्यांचं 2 लसीकरण झालंय असं टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी मला वाटतं रेल्वे चालू करायला पाहिजे। आणि आज पुन्हा सांगतो की जर या ठिकाणी काही दिवसात रेल्वे संदर्भात निर्णय घेतला नाही तर त्या ठिकाणी रेल्वे रोकोसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, हेही आज पुन्हा एकदा